अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने सध्या त्यांच्या चित्रपटामुळे खूपच चर्चेत आल्यात. बाई पण भारी देवा हा त्यांचा चित्रपट सध्या तुफान अशी लोकप्रियता मिळवतोय आणि त्यामुळेच सुकन्या आणि त्यांच्या आयुष्याची सुद्धा बरीच चर्चा होते. चित्रपटात त्यांनी चक्क मंगळागौरीचा खेळ सुद्धा खेळलाय. पण हे सगळं सुकन्या यांच्यासाठी मात्र सोपं नव्हतं. सुकन्या यांनी आजवर खूपच भयानक आजार आणि प्रसंगांवर सुद्धा मात केली आहे. मी भरतनाट्यम शिकले गेली 13 वर्ष सुचिता भिडे चापेकर आणि स्मिता साठे महाजन यांच्याकडून. पण माझ्या अपघातांमुळे मी दोनदा ठरवलेलं अरंगेत्र मला करता आलं नाही. पण ते माझं एक स्वप्न होतं कुठेतरी आणि ते स्वप्न मला काही करून पूर्ण करायचं होतं. पण त्याच्यासाठी लागणारी जी मेहनत होती ती मी करू शकत नव्हते. पण ती 50व्या वर्षी मला माहिती नाही कुठून आली माझ्यामध्ये. आणि कारण पूर्वी भावेच्या मार्गमचं मी कॉम्पेरिंग केलं आणि तिथे माझी जी सह गुरु भगिनी म्हणून आपण संध्यापुरेच्या हिने मला इंजेक्शन मारलं की तू सुद्धा अरंगेत्रम करू शकतेस. असं की नाही नृत्यच केलं पाहिजे, आपण वेगळ्या पद्धतीनेही करू शकतो. आणि मग माझ्या गुरूंशी स्मिता साठेंशी मी बोलले की मला करायचं आहे अरंगेत्रम. तर 50व वर्ष लागणार होतं मला. 50व्या वर्षी आपण सगळ्यांना पार्ट्या देतो किंवा आपण कुठेतरी सगळ्यांना घेऊन जातो. मग त्याच्यापेक्षा मला असं वाटलं की माझ्याकडनं आधीच आपण हे रिटर्न गिफ्ट सगळ्यांना द्यावं माझ्या मित्रपरिवाराला. आणि मला स्वतःला सरप्राईजेस आवडतात आणि स्वतःला आपण सरप्राईज करूया, बघूया तर आपण कुठपर्यंत पोचू शकतो. आणि म्हणून मग त्याच्यासाठी मी मेहनत घ्यायला सुरुवात केली. आणि 28 वर्ष जो माझा उजवा पाय वाकू शकत नव्हता तो माझ्या मी ट्रेनरला सांगून मी वाकवला. कारण मला माझी बाजू पॅरालाईज झाली होती आणि त्याच्यामुळे माझा उजवा पाय लॉक होता आणि मी ही बाजू जास्त वापरू शकत नाही. तर मी तिला म्हटलं काहीही करून मला हा वाकवायचा आहे. मग ते केलं. त्याच्यानंतर माझी मैत्रीण आहे वृषाली लेले म्हणून, जी हिलिंग वगैरे करते, तिने मला हिलिंग दिलं. त्याच्यामुळे माझ्यामधला कॉन्फिडन्स वाढत गेला. त्याच्यानंतर माझा जो मित्र आहे गुरु म्हणून, तो आपल्या सावरकरमध्ये त्याचे डान्स क्लासेस आहेत. तर मी तिथे त्याला विचारलं की मला करायचं आहे प्रॅक्टिस, मला देशील का? तर मी सकाळी 5:30 ते 7:30 सावरकरमध्ये जाऊन मी प्रॅक्टिस करायचे. आमचे जे प्रोड्युसर होते त्यावेळेला मी एक मालिका करत होते, तर महेश तागडे आणि जितूबाई म्हणून, त्यांना मी रिक्वेस्ट केली की मी 9 to 9 10 to 10 येऊन केलं तर चालेल का? कारण मला सकाळी एक प्रॅक्टिस करायची आहे आणि मग मी तुमच्याकडे येऊ शकेन. तर त्यांनी मला होकार दिला. ते म्हणे तालमीसाठी तुम्ही आपला बंगला वापरलात तरी चालेल. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने मी माझं अरंगेत्रम करू शकले. अगदी कमी वयातच त्यांचे भयंकर असे अपघात झाले होते आणि तेही शूटिंग आणि नाटक सुरू असतानाच. जन्मगाठ नावाचं एक नाटक सुरू असताना त्यांचा पहिला अपघात झाला होता. या नाटकात एका प्रसंगात त्यांना आकडी येऊन पडण्याचा सीन होता, मात्र चुकामुक झाली आणि सहकलाकार त्यांना सावरायलाच विसरल्या आणि त्यामुळे सुकन्या धडक खाली कोसळल्या. सुकन्या यांना बराच जबर असा मार लागला होता, पण याची जाणीव त्यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी झाली. डोक्यावर मार बसल्यानं सुकन्या यांची दृष्टी गेली होती. सुकन्या यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं तर पुढचे 4 दिवस त्यांची दृष्टी गेली होती. याशिवाय त्यांना ऐकू येणं, चव घेणं, वास येणं हे सुद्धा बंद झालं होतं. काही शस्त्रक्रियांनंतर त्यांची दृष्टी हळूहळू सुधारली, मात्र अंधुक दृष्टी त्यांच्या सोबत कायम राहिली. या घटनेनंतर सुकन्या खचल्या नसल्या तरीही त्यांना त्यांचं प्रिय असं नृत्य मात्र बंद करावं लागलं होतं. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, पण सुकन्या या शास्त्रीय नृत्य शिकलेल्या आहेत, तर नृत्य हे त्यांचं पहिलं प्रेम होतं. मात्र या अपघातानंतर त्यांना नृत्य बंद करावं लागलं व त्यांनी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आता सगळं काही सुरळीत होत होतं, मात्र पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आणखीन एक भयंकर अशी घटना घडली. 10 जून 1993 साली फिल्म सिटीमध्ये मृत्युंजय नावाच्या मालिकेचं शूटिंग सुरू होतं. अचानक सेटवर वादळी वारा सुटला आणि सेटवरील एक खांब थेट सुकन्या यांच्या पोटावर पडला. यावेळी सुकन्या यांच्या शरीराची उजवी बाजू पूर्णपणे पॅरालाइज झाली. त्यावेळी त्यांची वाचा गेली तर सतत 6 महिने त्यांना बोलता देखील आलं नव्हतं. तर पुढच्या वर्षभर त्यांना बऱ्याच आजारांनी ग्रासलं सुद्धा होतं आणि यामुळेच त्यांनी अभिनय सोडण्याचा सुद्धा विचार केला. पण याही प्रसंगातून खचून न जाता त्यांनी 1 वर्षाची सक्तीची विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली. या विश्रांतीनंतर महेश भट यांच्या दूरदर्शनवरील जमीन आसमान या मालिकांमधून त्यांनी पुन्हा एकदा पुनरागमन केलं. ते आजवर सुकन्या बऱ्याच मालिकांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर नुकताच आलेला त्यांचा बायपण भारी देवा या चित्रपटाने तर तुफान अशी कमाल केली आहे. या सिनेमात चक्क त्यांनी मंगळागौर सुद्धा खेळली आहे.
28 वर्ष तुमच्या एका पायाचा तुम्हाला खूप प्रॉब्लेम होता आणि तरीही तुम्ही काम करत होतात. सो तुम्ही आता डान्स सुद्धा केला, सो हे सगळं कसं मॅनेज करता तुम्ही? जिद्द, तुमची इच्छाशक्ती जर चांगली असेल ना तर तुम्ही हे करू शकता. आणि आपला स्वप्नाचा ध्यास तुम्ही घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही करावं लागेल ते करण्याची तुमच्यामध्ये ताकद तुमची तुम्हीच निर्माण केली पाहिजे. मेंटली दुसरं कोणीही देत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, हिलिंग करा, एक्सरसाइज करा, तुमच्या तुमची फूड मॅनेजमेंट जी असेल ती करा. पण तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी तुम्हालाच झटायला लागतं आणि मग आपल्या आजूबाजूचे सगळे आपल्याला सपोर्ट करतात. आणि त्याच्यासाठी माझी जी इन्स्ट्रक्टर होती तिने मला सपोर्ट केला, माझ्या एका मित्राने सपोर्ट केला. तिथे मला डान्स प्रॅक्टिस करायची होती, ती सकाळी 5:30 ते 7:30 त्यांनी त्याचा क्लास मला अवेलेबल करून दिला. किंवा माझी एक मैत्रीण ती हिलिंग करते मला, तिने हिलिंग दिलं मला. माझ्या मुलीने मला सपोर्ट केला, माझ्या ड्रायव्हरने सुद्धा सपोर्ट केला, कारण आम्ही महिन्यातून 2 दिवस मी पुण्याला जायचे प्रॅक्टिससाठी माझ्या गुरूंकडे. तेव्हा सकाळी मी 5 निघायचो, पुण्यामध्ये आम्ही 8 हजर असायचो आणि आम्ही तिकडे प्रॅक्टिस करायचो, कारण पूर्ण दिवस मला तिथे तालीम करायला लागायची. तर ते सगळं करून मग आम्ही मुंबईत परत यायचो 12:30 आणि पुन्हा दुसऱ्या शूटिंगला आम्हाला 10 पोचायचं असायचं. त्यामुळे त्याचा मला फुल सपोर्ट होता, त्याने कधीही तोंड वाकडं केलं नाही, त्याचा मला फुल सपोर्ट होता. म्हणजे आपल्याला सपोर्ट करणारे खूप जण असतात. तुमचा एकतर हेतू स्वच्छ आणि शुद्ध पाहिजे आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला हे करायचं जे काही झालं तरी. मग आपल्याला आपलं शरीर पण साथ देतं. वा, तर या सगळ्याचं श्रेय त्या स्वतःच्या जिद्दीला आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या माणसांना देतात. तेव्हा सुकन्या यांचा हा प्रवास आणि त्यांनी अनेक संकटांवर केलेली मात ही नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.